जौबन मधुबन बेचैन कलियां तुम्हारे दरस की प्यासी तू एका फटक्यात उतरवीन मी. कोण फटकावणार? तू ए चल जा, एक फोन केला ना घरी बसशील चणे खात. तुला माहित नाही आपली ओळखलं वर पर्यंत आहे. हा ते चणे खालीन तुझ्या. पोलिसांना धमकी देतोस? केलार काय झालं? सोड. अजय ठाकूर सोडायचा आपल्याला? नाही तर भारी पडेल. तुम्हाला बंद ठेव. केलार सर पोलिसांची हुज्जत घालतोय. थटपणे बोलतो. बोलणार असंच बोलणार. काय वाकडं करायचं ना ते करा. आपण कोणाच्या बापाला भीत नाही. एक फोन केला ना भाऊनी तुम्हा दोघांची वाट लागेल. कोण अरे ह्याचा भाऊ? वाघमारे साहेबांचा माणूस आहे. भाऊने माहिती रॅली अडवली तू? आधीच वाकड्यात गेलाय भाऊंच्या. अजून वाकड्यात जाशील ना तर भाऊ तुझी वाट लावेल. आणि आता गपचूप आपल्याला सोडायचा बाइज्जत? नाही तर काय खरं नाही तुमचं. हॅलो अजय, कोण आहे बाहेर? कोणाचा आवाज आहे? सर वाघवारींचा माणूस आहे, पोलिसांशी हुज्जत घालतोय. डोंट वरी सर, मी बघतो. ओके. हे ठाकूर शेवटचं सांगतो, सोड आपल्याला नाही तर नोकरी जाईल. मग घरी बसशील भाकरी थापात. शेवटचं बोलू ना. पोलीस स्टेशन लोकांची मदत करायला सगळे रात्रंदिवस काम करत असतात. तुमच्यासारख्यांचे लाड करायला नाही. भाऊला कळलं ना? लय वाईट होईल. मारला ना मला तू? सांग तुझ्या भाऊंना अजय ठाकूरनी कानाखाली वाजवली. पोलिसांशी बोलताना नीट बोलायचं आणि नीट वागायचं. ते कायदा चालतो कुणीही असलं तरी. केलार लाद घेऊन जा. डोक्यात हवा भरले ती पंक्चर करा आणि मग सोडा. मला मारला ना तुला सोडणार नाही. सर काय झालं? काय नाही सर, त्याला सॅम्पल दिला त्याला येईल वळणावर. ठीक आहे, तू झाला असेल तर बाहेर ये, मला तुझ्याशी थोडं बोलायचं. येस सर. शांत हो अजय, प्लीज काम डाऊन. तुला काय वेगळं सांगायला नको. तुझ्या टेबलावर एकही केस जरी पेंडिंग नसली तरी एक केस तुझ्यावर पेंडिंग आहे. तू आता ज्या माणसाला आत्मय टाकलंस ना त्याच्या लीडरनं केली आहे. त्याच्या रॅलीची जी तू बंद पाडलीस. माहिती आहे सर, चांगलंच लक्ष. सर पण त्या माणसाने अपशब्द वापरले म्हणून माझा ताबा सुटला. तो माणूस कुणीही असो किंवा कुणाचाही असो, त्याला कुणाचाही पाठिंबा असो, कुणीही पोलिसांना ग्रांटेड धरू नये सर. राईट यू आर, पण सध्या वरून प्रेशर येते. त्यातपर्यंत तुझ्याकडे फार महत्वाची केस आहे बिल्डर लॉबीत. मी राणी सरदेसाईने सांगितलं होतं की केस लवकरात लवकर सॉल्व होईल, पण तिथेही काहीच हालचाल दिसत नाहीये. सर आमचे प्रयत्न सुरू आहेत सर. आणि तो असाच सुरू ठेवण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये. पण सर आय नो तू ही केस नक्की सॉल्व करशील, पण त्याआधी ही बातमी वाऱ्यासारखी पसरेल, मीडियापर्यंत जाईल, त्यांचं पुन्हा वेगळं प्रेशर. आपण कोणाकोणाला उत्तर देत बसायचं? सॉरी फॉर द डिले सर, पण एक माणूस हरवतो आणि मग त्याचा शोध सुरू होतो.
त्याच्या नातेवाईकांकडे चौकशी केली जाते, त्याचं कोणाशी वैर आहे काही संबंध आहेत काही, सगळं लक्षात घेऊन संशयाचा पाठपुरावा करून त्या माणसाचा शोध घेतला जातो. सर ही केस तेवढी साधी नाही आहे सर, काहीच लक्षात येत नाही. अजय आर यू शुअर ही केस तू सॉल्व्ह करू शकशील? सर मी म्हणालो ही केस साधी नाही, मी असं नाही म्हणालो की ही केस सॉल्व्ह होणं अशक्य आहे. सर राणी सरदेसाई, धनंजय सरदेसाईंची बहीण मीरा सरदेसाई आणि इतर संबंधित माणसाशी आमचं बोलणं झालं. मीरा सरदेसाईंचं म्हणणं आहे की हे सगळं राणी सरदेसाईंनी केलं आहे. सर पण धनंजय सरदेसाईंचा कॉल गुजरातमध्ये ट्रेस करण्यात आला आणि गुजरातमध्ये मीरा सरदेसाईंचा एक्स बॉयफ्रेंड राहतो आणि तिथे त्यांचं येणं जाणंही होतं, त्यामुळे संशयाची सुई मीरा सरदेसाईंवरही जाते. सगळ्यांचं म्हणणं बघता वेळ लागणार आहे असं दिसतंय सर. सर पण एक गोष्ट नक्की आहे, या केसच्या मागे खूप सॉलिड ब्रेन आहे. काय घेणार मिस्टर पटवर्धन? कॉफी. शरद. हा मॅडम. साहेबांसाठी एक कॉफी आणतो. बोला. राणी धनंजयच्या बाबतीत काही कळलं का? नाही अजून, तपास सुरू आहे. पण आणखीन किती दिवस राणी? मी वरती सांगतो असं म्हणालो होतो तुला, पण तूच म्हणालीस की अजय ठाकूर ही केस हँडल करतील. नो पेंडिंग केस असा रेकॉर्ड आहे त्यांचा. मग धनंजयच्याच बाबतीत असं डिले का होतोय? आय डोंट नो. मी त्यांना रिक्वेस्ट केली आहे पण अजूनही काही धागे दोरे सापडतच नाहीये. आणि हे असंच चालू राहिलं ना तर काही खरं नाहीये राणी. म्हणजे? मी बिझनेस संदर्भात बोलतोय राणी. धनंजय इथे नसल्यामुळे बरीच कामं पेंडिंग राहिली. धनंजयच्या म्हणण्यानुसार SNP कन्स्ट्रक्शनने नवीन स्कीम चालू केली, त्याच्यासाठी माझा विरोध होता, तरीही फक्त धनंजयच्या सांगण्यावरून आपण ती स्कीम सुरू ठेवली. बिझनेस पार्टनरशिप मध्ये असल्यामुळे मी एकटा काहीच करू शकत नाहीये. अगं दोघांच्या सिग्नेचर लागतील आणि पुढे काहीच घडत नाहीये. हो पण धनंजय परत येईपर्यंत वाट बघावीच लागेल. पण मी पुढे क्लायंट्सना आणि इन्व्हेस्टर्सना तसं नाही ना सांगू शकत राणी. मुळात बऱ्याच लोकांनी फ्लॅटचं बुकिंग केलं, त्यांच्या फ्लॅटचा ताबा त्यांना वेळेत द्यायला हवा आणि त्याच्यासाठी धनंजय इथे हवा. खूप मोठा फंड उभारायचा आहे. नाही तेही मी करेन, पण या सगळ्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी एकट्याने का घ्यायची? बँकेची ट्रान्झॅक्शन थांबली आहेत, 3-4 दिवस झाले साईटवरचं कामही थांबलंय, आणखीन काही दिवस काम थांबलं ना तर काही खरं नाहीये. मिस्टर पटवर्धन मला तुमची कंडिशन कळतीये, पण मी यावर काहीच सोल्युशन काढू नाही शकत. तुम्हीच सांगा ना काय करू शकतो आपण. मला वाटतं अशा परिस्थितीत आपण पार्टनरशिप नाही कंटिन्यू करू शकत. शरद काही लागलं तर मी सांग. मिस्टर पटवर्धन तुम्ही काय बोलताय? यस, आपण ही पार्टनरशिप तोडूया. म्हणजे याचे फर्स्ट बेनिफिशियरी तुम्ही असणार. एम आय राईट मिस्टर पटवर्धन? अरे आता तुलाच फोन करणार होते, थांबा पाणी आण. हे राणी सरदेसाईने सांगितलं होतं की केस लवकरात लवकर सॉल्व होईल, पण तिथेही काहीच हालचाल दिसत नाही.
आणि चहा करू? नको चहा नको. मग काही खायला करू का? का जेवायलाच बसतोयस? काय रे आज जेवा खाल्लास नाहीस का काय? कसा जड लागतोय? तुझ्याकडे ना प्रत्येक गोष्टीत लक्ष ठेवायला लागत. हे काय एकच पोळी खाल्लीस? सगळा डबा तसाच आहे. अरे तरी तुझ्या आवडीची भाजी केली होती, तरी डबा तसाच आणला? कामात होते. अरे डबा खायला असं कितीसा वेळ लागतो? 10 मिनिटं काढायची असतात. दिवसभर धावपळ असते, दगदग असते, कामाचा ताण असतो. मग वेळेवर जेवायला नको? अजय काय झालंय? काय नाही. हे तू मला सांगून मला पटणार आहे का? काय झालंय अजय? काही नाही ग, का केस बद्दल विचार करत होता. होईल रे, सगळं व्यवस्थित होईल. स्वामी आहेत पाठीशी. आई नेहा आली होती का? हो अरे, तिचा आई बाबा येऊन गेले ते. आणि काय रे तू एवढं तेवढं तिला काय सांगतोस सगळं? मला काय झालंय? उगाच काळजी वाटतंय रे सगळ्यांना. अगं बोलता बोलता बोलून गेलो. आई तू आता ठीक आहेस ना? बघ पुन्हा तेच. मला काहीही झालेलं नाहीये. तरी सुद्धा आपण एकदा डॉक्टरकडे जाऊ. काही गरज नाहीये. तुला जेवायला वाढू? वाढते जेवायला. आत्ता कशाला? अरे दिवसभर एका पोळीवरच. चल उठ बघू, मी तुला जेवायला वाढते. तू उठ, फ्रेश होऊन ये. जा उठ म्हटलं ना, जा लवकर जा. अजय आवर आहे लवकर, पान वाढलंय तुझ. सकाळपासून उपाशी आहेस, भूक लागली असेल ना? आलो ग. लवकर ये, अन्न गार होत आहे. बस ये. अजय लोणचं वाढू? नको. अरे सावकाश सावकाश, किती गाई. नेहानी आठवण काढली असेल. एक विचारू? बोल. नाही म्हणजे असं किती दिवस थांबायचं? मुलीची जात, एवढे दिवस थांबणं बरं नाही रे. आई मी तर तुला सांगितलंय, मी लगेच तयार करायला. तू म्हणशील उद्या देवळात जाऊन लग्न करूया, नेहा पण तयार होईल. राजाध्यक्षांना सांगा फक्त. असंच करायचं लग्न? काहीतरी हवं ना. काय हवंय? अगं माझ्याकडे कपडे आहेत, नेहासाठी साडी घेऊ, मंगळसूत्र, नारळ, हार, झालं. अजून काय? एवढ्यानी कसं होईल? आणखी काय हवंय? हे बघ अजय, लग्नाचं ठीक आहे, पण लग्नानंतरच काय? लग्नानंतर तर म्हणजे हे बघ, नेहा राज्याध्यक्षांची एकुलती एक मुलगी. मी पण एकुलता आहे काय ठाकूरांचा? अरे तुझं ठीक आहे, पण आपली मुलगी दुसऱ्या घरी देताना आई वडिलांना काय वाटतं ते तुला नाही कळायचं. खूप लाडात पडली ती, राज्याध्यक्षांनी काहीही कमी पडू दिलं नाहीये तिला. अगं आई नाहीतरी तिचं काय हट्ट असतो? अरे पण म्हणून आपण काहीच नाही करायचं. आई तू कशाबद्दल बोलायचं? हे बघ अजय, आपण या घरात राहतो फक्त दोघच. आता नेहा लग्न करून या घरात येईल, नंतर तुला तुझा संसार सुरू करायचा आहे. त्या छोट्याशा जागेत कसं होईल? का नाही होणार? आपण इतकी वर्ष इथे राहतोय आणि तू ह्याच घरात संसार केलास ना. आई मी आज जे काही आहे ना तुमच्यामुळे. आई एक काम कर, तू नेहाला तुझ्या हाताखाली तयार कर,
हे बघ अजय, मी गंमत करत नाहीये. माझे एक ऐकशील? ऐकतोय, बोल. अरे नेहा या चाळीत कशी राहील? तिला सवय नाहीये रे. मी काय म्हणते, एखादं घर बघ ना, हा भाड्यानं कवी ना, पण थोडस मोठं हवं. आधी नेहाच्या आई वडला नाव आहे तसंच ना? आई, तू घराचा विषय काढलास तेव्हाच माझ्या लक्षात आलं की माझे आईचे शब्द असूच नाही शकत. जी बाई या छोट्याशा घरात राहते आणि त्याचं तिला कौतुक आहे, ती बाई असं बोलूच नाही शकत. या बाईला शेजार पाजार आपल्या अगदी घरातल्या माणसांसारखा वाटतो, ही चाळ सोडून मोठ्या घरात जाण्याचा हट्ट कसा करू शकतो? आई मला सांग, नेहाचे आई वडील इथे तुला भेटायला आले होते का हे सगळं सांगायला? ते मुलगी देणार आहेत, ते त्यांना काळजी वाटणारच ना. आई, जर त्यांना त्यांच्या मुलीचा हात माझ्या हातात द्यायचा असेल ना, तर विश्वासानं द्यावा. आपलं घर छोटं असलं तरी त्यांची मुलगी इथे सुखानं संसार करेल म्हणावं. हे बघ, त्यांचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण नेहाचा काहीतरी विचार कर ना. तिचा विचार करतोय म्हणूनच तर शांत आहे ना अजूनपर्यंत. आता तू पण त्यांच्या बाजूने बोलते. अरे त्यांच्या डोळ्यात मला त्यांच्या लेकीची काळजी दिसली रे. आई, मग त्यांना सांगावं की तुझ्या मुलाला हे पटणार नाहीये, एवढे पैसे नाही परवडणार आहेत मला, आणि पैशांसाठी मी माझ्या आई वडिलांनी मला जे शिकवलंय ते विसरणार नाही. बाबा म्हणायचे, आठवतंय ना, की पोलिसांच्या वर्दीची कोणी किंमत नाही करू शकत, कारण त्या वर्दीवरती लाखो करोडो लोकांचा विश्वास असतो, आणि त्या विश्वासाची किंमत पैशांनी नाही होऊ शकत. अगदी खरं आहे. मला सुद्धा नेहाबद्दल खूप वाटत. ती लग्न करून या घरात लवकर यावी म्हणून मी तुझ्या मागे लागते, पण मी राज्याध्यक्षांना सुद्धा सांगितलंय की अजय जे काही करेल ना ते स्व कमाईवर आणि प्रामाणिकपणे. या म्हातारीचे डोळे मिटण्याआधी लवकर लग्न कर रे बाप. आई काय बोलते, त्यात खोटं काय बोलले मी? मी किती तुझ्या आयुष्याला पुरणार आहे, माझ्यानंतर तुझी काळजी करणार कोणीतरी हवं ना. आई तुला काही होणार नाही, कळलं? मला काय होईल हे काही सांगता येणार आहे का? पण त्याआधी तुझं नवीन आयुष्य सुरू व्हायला पाहिजे रे बाप. आई तुला काही होणार नाहीये, आणि सगळं सुंदर होणार, सगळं व्यवस्थित होणार, आणि नेहा तुझी सून म्हणून ह्याच घरात येणार. हे घे, जेव थोड. राणी, मी खूप विचार केला. इनफॅक्ट धनंजयच्या तपासासाठी तू सुद्धा पोलीस स्टेशनला येर झाले मारती आहे, पण धनंजयचा काही पत्ताच लागत नाही, तर काय करायचं? साईटवर सगळं सामान येऊन पडलंय, पण करायचं काय? राणी, आता जर पुढे पाऊल उचललं नाही ना, तर मला सुसाईड करावं लागेल. मिस्टर पटवर्धन, प्लीज असं काहीतरी बोलू नका. हो, तीच वेळ येणार आहे राणी. आता जर पार्टनरशिप सुरळीत चालू ठेवायची असेल ना, तर धनंजयने पुन्हा येऊन काम सुरू करावं. पण धनंजय कधी परत येईल हे सांगता येत नाही ना. राणी, समोरच्या पार्टीला कसं सांगायचं की आपला नक्की प्रॉब्लेम काय आहे? मार्केटमध्येही हळूहळू विचारायला लागले. धनंजय कुठे अशी चौकशी पण करताय. मी कुणाकुणाला उत्तर देऊ राणी? राणी, या सगळ्याचा बिझनेसवर परिणाम व्हायला लागला. अशाने कंपनीचं नाव खराब होईल एक दिवस. पटवर्धन
साधारण काय व्हॅल्युएशन असेल आपल्या कंपनीचं? साधारण 700 करोड. आणि पार्टनरशिप किती? 50-50%. 350 करोड, 350 करोड. गुन्हेगार तुमच्या समोर आहे. राणीला विचारा धनंजय कुठे. एरवी जो माणूस कधीही कुणाहीवर विश्वास ठेवत नाही तो इतक्या कमी वेळात एका नव्या व्यक्तीवर इतका कसा विश्वास टाकायला लागला. राणीनं धनंजयला पद्धतशीरपणे जाळ्यात अडकवलं. हॅलो, पालेल पोलीस स्टेशन. सोनावणे, मी बोलतो. जय हिंद सर. जय हिंद. एक काम करा, राणी सरदेसाईंना 11 वाजता बोलवून घ्या. हो सर, बोलवतो.